हॅलो सगळ्यांना नमस्कार. आत्ता स्प्रिंग सीझन आहे आणि म्हटलं स्प्रिंग सीझनमध्ये तुम्हाला मी काय व्हिडिओ बनवून दाखवू. इथे काय असं आहे मस्त स्प्रिंग सीझनमध्ये दाखवण्यासारखं. आणि आज मी बाहेर वॉकला निघाले तर मला इकडे काय दिसलं, ओ माय गॉड, चेरी ब्लॉसम. तर मी म्हटलं आजचा व्हिडिओ स्पेशल चेरी ब्लॉसमसाठीच. चला पाहूया. हे माझ्या घराच्या समोरचंच नेबरहूड आहे आणि हे चेरी ब्लॉसमची झाडं माझ्या खिडकीतनं पण दिसतात मला. तर चेरी ब्लॉसम म्हणजे आपण ऐकलंच असेल, हे एकदम जपानमध्ये खूप फेमस असतं. स्पेशल स्प्रिंग सीझनमध्येच ही झाडांना फुलं येतात अशा छान अशा ब्लश पिंक रंगाच्या. आणि हे फार काय टिकत नाही, असं 2 आठवडे वगैरेच टिकणारे फुलं आहेत आणि फक्त स्प्रिंग सीझनमध्येच आपल्याला दिसतात अशी फुलं आहेत ही. जपानमध्ये तर लोक स्पेशली ह्या सीझनमध्ये जाऊन अगदी गर्दी करून बघायला जातात चेरी ब्लॉसमची झाडं. तर US पण काही काही ठिकाणी असतात चेरी ब्लॉसम, जसं Washington DC. पण मला माहिती नव्हतं की अगदी माझ्या घराच्या पार्किंग लॉटमध्येच मला हे बघायला मिळेल. तर आज सकाळी मी उठले आणि माझ्या घराच्या खिडकीतनं मला हे एकदम सुंदर अशी चेरी ब्लॉसमची फुलं दिसत होती. तर इकडे येऊन मी आणि माझ्या फ्लॅटमेटनी भरपूर फोटो तर काढलेच आणि म्हटलं एकदम सुंदर हे असं दिसतंय तर आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूया. रंग किती बघा सुंदर आहे ह्याचा. जवळनं दाखवते मी तुम्हाला. एकदम अशी नाजूक पाकळ्या आहेत ह्याला. जरा अशा हवा आली की तुम्हाला दिसेल इथे थोडा सडा पडला आहे पाकळ्यांचा. पण खूपच सुंदर नजारा आहे. तुम्ही जर बघाल तर हे माझ्या घराचं पार्किंग लॉट आहे, तिकडे माझं घर आहे आणि माझ्या घराच्या खिडकीतनंच मला असं सकाळी हे सुंदर दृश्य बघायला मिळतं. खूपच सुंदर असं स्प्रिंगमध्ये बघण्यासारखी गोष्ट आहे. तर म्हटलं ह्याचा व्हिडिओ तर बनायलाच हवा. तर येस, तुम्हाला कसे वाटले स्प्रिंगमधले US चेरी ब्लॉसम हे मला जरूर सांगा. आणि अजून स्प्रिंग आणि समरमध्ये भरपूर ठिकाणी पूर्ण ॲनार्बरमध्ये भरपूर फुलं येतच असतात. तर मी अजून तुम्हाला व्हिडिओज बनवून त्यांना दाखवणारच आहे. तर नक्की पाहत राहा मिशिगनची मुलगी. बाय बाय.